JCI इंडिया विभाग 11 अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर दापोलीमध्ये अतुल गोंदकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. JC अतुल गोंदकर यांनी 2018 पासून आपल्या समाज कार्याची सुरुवात केली. आपल्या अंगी असलेल्या जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर अतुल गोंदकर यांनी विभागीय अध्यक्षपद मिळवलं आहे. या निवडीबद्दल अतुल गोंदकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या वेळेला आपण झोन 11 बघतो त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. झोन 11 हा साधारण पूर्ण गोवा म्हणजे नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग एवढी मोठी या झोनची व्याप्ती आहे. आणि या भागातून, महाराष्ट्र भागातून आतापर्यंत दोनच लीडर गेले होते. आणि मी आज दापोलीच्या वतीने आज आपण जातोय, म्हणजे दापोलीतून पहिला खेडमधून काही वर्षापूर्वी JC अमोल क्षीरसागर होते, जे झोन प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झाले होते. आणि आज पुन्हा एकदा JCI झोन 11 गोवा डिव्हिजनने आज आपल्याला हा मान दिलाय, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. JCI इंडिया ही तरुणांची संघटना आहे. कोणकोणते उपक्रम राबवले जातात, JCI मध्ये तरुणांनी का सहभागी व्हावं याबद्दल ही अतुल गोंदकर यांनी सविस्तरपणे सांगितलं. JCI एक सामाजिक कार्य करणारी तसेच सेल्फ डेव्हलपमेंट करणारी संस्था आहे. 18 ते 40 वयोगटात, ज्या काळामध्ये खरोखर आपल्याला एखाद्या ट्रेनिंगची गरज असते, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याची गरज आवश्यकता असते, शिवाय आपला बिझनेस सुद्धा एक्सपांड करायचा असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला क्लायंट्स पाहिजे असतात, कोणत्या प्रकारे आपण क्लायंट्स मिळवायचे असतात, या सगळ्याची माहिती आम्ही आपल्या स्व डेव्हलपमेंट पासून सामाजिक डेव्हलपमेंटपर्यंत जे काही सगळं करता येईल ते 18 ते 40 वयोगटातील मुलांना घेऊन, माणसांना घेऊन JCI संस्था कार्य करते. JCI संस्थेत का यावं, तर JCI दापोलीचा 8 वर्षाचा चॅप्टर आहे, पण गेले 50 मेंबर आज काम करतायत. एकमेकांच्या बिझनेस पासून, एकमेकांच्या रिलेशन्स पासून, जपण्यापासून एक चांगली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण कार्य करत असतो. तर यासाठी नक्कीच यावं, पण मात्र एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग काही कॉलेज झाल्यानंतर आपल्याला मिळत नाही. व्यापारी वर्ग आहे जो फक्त व्यापारात गुंततो, पण त्याला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, व्यापार डेव्हलपमेंट करण्यासाठी ट्रेनिंग्स मिळत नाही. तर JCI ही ऑर्गनायझेशन अशी आहे की जी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स काही मोबदला न घेते आपल्याला. त्यामुळे नक्कीच आपल्याला स्वतःची डेव्हलपमेंट करायची आहे, आपली झालेला विकास बघून समाजाचा विकास करायचा आहे, तर नक्कीच समाजातमधील सर्व क्षेत्रातील लोकांनी JCI जॉईन करावं यासाठी मी आवाहन करतो. अतुल गोंदकर यांनी यावेळी उपस्थित JC मेंबर्सना झोन 11 व्याप्तीबद्दलही मार्गदर्शन केलं. झोन 11 यामध्ये काय चॅलेंजेस असतील याचाही त्यांनी उहापोह केला. साधारण 37 ठिकाणी झोन 11 मध्ये आपण, म्हणजे 37 वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये म्हणू शकतो आपण, आज आपण पोहोचलेलो आहे JCIच्या वतीने. साधारण 1000 ते 1200 मेंबर्स, म्हणजे 1200 लीडर्स आहेत ज्यांना आम्हाला नेतृत्व करण्याचा मान यावर्षी मिळालेला आहे. आणि कामाची व्याप्ती म्हटलं तर काम कशा पद्धतीने करायचं, तर ट्रेनिंग बेस आपण आहोत, तर ट्रेनिंग वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स लोकांना डेव्हलप होण्यासाठी, ऑफिसर ट्रेनिंग आहे, काही आपण पार्लमेंटली प्रोसिजरवरती आपण ट्रेनिंग्स देतो, तर ते ट्रेनिंग्स आहेत. व्यापार वृद्धीकरणासाठी आपल्याकडे JCOM टेबल आहे, JCI चेंबर ऑफ कॉमर्स आहे, यामार्फत काही व्यापारी आपल्याला आणायचे आहेत. त्यामुळे आपल्याला दापोली, म्हणजे दापोलीतली व्यक्ती इथे बसून इंडोनेशियामध्ये बिझनेस करू शकते, अशा प्रकारचा कनेक्ट आपण आज देतोय. किंवा भारतात 120 कंट्रीमध्ये जर आज JCIचा प्रेझेन्स आहे, तर JCOMची व्याप्ती आज सगळीकडे होत चाललेली आहे. आणि JCOMच्या माध्यमातून आपण इथला हापूस आंबा समजा अमेरिकेत पाठवायचा, तर त्यासाठी आपल्याला नक्कीच त्या तिकडचे मेंबर्स मिळणार आहेत. आणि अशा प्रकारे लोकांना, ज्या लोकांना अब्रॉडमध्ये बिझनेस करायचं, तर त्या लोकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. JCI दापोली LOचे अध्यक्ष डॉक्टर सुयोग भागवत यांनी नवनिर्वाचित विभागीय अध्यक्ष अतुल गोंदकर यांचं यावेळी जोरदार स्वागत केलं. यावेळी JCI दापोलीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दापोलीतील मँगो इन या रिसॉर्टमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये अतुल गोंदकर आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते. अतुल गोंदकर यांनी यावेळी झोन 11 माजी अध्यक्ष, वरिष्ठ, त्याबरोबरच JCI दापोलीच्या सर्व सभासदांचे आभार मानले. आपल्या सर्वांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे सगळं शक्य झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पत्नी आदिती, मुलगा आयुष्यमान, मुलगी अमायरा आणि कुटुंबीय यांच्या भक्कम आधाराबद्दलही त्यांचे आभार मानले. 2024 मध्ये आपल्या सगळ्यांना मिळून JCI इंडियाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करायचा आहे असं देखील सांगायला अतुल गोंदकर विसरले नाहीत. मुश्ताक खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.